देशाच्या पंतप्रधानांपासून ते जागतिक कीर्तीच्या दिग्गजांपर्यंत अनेकांनी बारामतीचं वेळोवेळी कौतुक केलंय. पवारांचं क्रिकेट क्षेत्रातलं योगदानही मोठं आहे. असं असलं तरी बारामतीमध्ये क्रिकेटचं स्टेडियम नसल्याची खंत त्यांना होती. म्हणूनच त्यांनी स्टेडियम उभारण्याच्या कामात पुढाकार घेतला आणि अवघ्या 6 महिन्यात हे भव्य आणि देखणं स्टेडियम उभं राहिलं. क्रिकेट खेळता आलं नाही तरी त्याला सुविधा आणि प्रतिष्ठा मिळवून देता आल्याचं समाधान पवारांना आहे. मी विचार केला की आता जगाचं अध्यक्षपद घ्यायचं आणि आपल्या गावाला काहीच पत्ता नाही, हे काही वागणं बदल हो, आता ह्याच्यात काहीतरी बदल केला पाहिजे. आणि त्यामधून या स्टेडियमच्या लोकार्पण सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पाहण्यासाठी बारामतीकरांनी खच्चून गर्दी केली होती. स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी होती की काय अशी परिस्थिती क्षणभर निर्माण झाली होती. अशा उत्साही वातावरणात मास्टर ब्लास्टरनं बारामतीकरांना एक सल्ला दिला. क्रिकेट दोघांनाही खेळायला हवं, मुलांनीही खेळायला हवं, मुलींनीही खेळायला हवं आणि तेवढीच मेहनत करायला हवी. ह्या ग्राउंड तयार करण्यासाठी जितक्या लोकांनी मेहनत घेतली आणि स्पेशल एफर्ट्स घेतले त्यांना अजून आनंद होईल की जेवढं ग्राउंड मेंटेन करायला पाणी लागतं तेवढंच जर का तुम्ही इथे घाम गाळलात तर तुमचं एक ना एक दिवशी स्वप्न नक्कीच साकार होईल. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अजित आगरकर, वसीम जाफर असे अनेक दिग्गज खेळाडू यावेळी उपस्थित होते. स्टेडियमच्या उद्घाटनानंतर मुंबई विरुद्ध महाराष्ट्र संघाचा T20 सामना रंगला. पण महाराष्ट्रात दुष्काळ असताना या मैदानावरची हिरवळही सगळ्यांचंच लक्ष वेधून गेली. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.